नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे। शिकू आनंदी मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 7वी आज आपण अभ्यासणार आहोत सलाम नमस्ते पाठ 12वा। मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस। पाठ 12वा सलाम नमस्ते। आकृती पूर्णकर सुधा मूर्ती यांची पुस्तके या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत। मित्रांनो, तर वाईज अँड अदरवाईज, सामान्यतले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पुतळीतल्या गोष्टी, बकुळा आणि गोष्टी माणसांच्या ही काही सुधा मूर्ती यांनी लिहिलेली पुस्तकांची यादी आहे। सलाम नमस्ते या कथेत आलेली पात्रे व त्यांचे स्वभाविशेष लिही। उत्तर, सलाम नमस्ते या कथेत आलेली पात्रे व त्यांचे स्वभाविशेष खालील प्रमाणे आहे। शेख मोहम्मद हा छोटा दुकानदार अत्यंत गरीब परिस्थिती असलेला, परंतु माणुसकी, प्रामाणिकपणा इत्यादी गुण त्याच्या अंगी आहे। जुबेदा ही मृत्यूच्या दारात उभी असूनही कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव असलेले पात्र आहे। दिव्यांग मुलांसाठी शाळेत कोणत्या सुविधा असाव्यात असे तुला वाटते? उत्तर, दिव्यांग मुलांसाठी शाळेत विशेष शिक्षक असावेत, त्यांना आवश्यकतेनुसार शिकण्यासाठी साहित्य साधने उपलब्ध असावेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र व विशेष स्वच्छतागृह असावेत, वर्गात जाण्यासाठी उतरणीचा रस्ता असावा, इत्यादी सुविधा दिव्यांग मुलांसाठी शाळेत असाव्यात असे मला वाटते। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओ आवडल्यास, उत्तरे आवडल्यास लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा। आकृती पूर्णकर पाठातच दिसणारी लेखिकेची स्वभाव वैशिष्ट्य, या पाठ वाचल्यानंतर मला जी लेखिकेची स्वभाव वैशिष्ट्य दिसली ती मी या ठिकाणी लिहिलेली आहे। तुमचं उत्तर वेगळं असू शकतं। बघा, लेखिकाचा प्रामाणिकपणा, कार्यतत्परता, गरजूंना मदत करणे, सर्वांचा सन्मान करणे, कर्तव्यनिष्ठा, असे अनेक स्वभाव वैशिष्ट्ये लेखिकेचे या पाठात चित्रित झालेले आहेत। मित्रांनो मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन करा, आवडल्यास लाईक करा व मित्रांना शेअर करा। खाली विरामचिन्हे वापरून प्रत्येकी एक वाक्य तयार कर। उत्तर, नंबर एक प्रश्नचिन्ह, तुला काय मदत हवी आहे? प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, खूप छान काम केलेस तू, स्वल्पविराम, रोहन, सागर, कविता हे आज शाळेत उशिरा आले, या ठिकाणी स्वल्पविरामचा वापर केलेला आहे। त्यानंतर अवतरण चिन्ह, वाक्यातील सरसर हा शब्द क्रियाविशेषण अव्ययी आहे, असा विशेष शब्द सांगण्यासाठी आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरू। मित्रांनो आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आणखी कोणत्या प्रकारचे, कोणत्या घटकावर व्हिडिओ हवे आहेत तुम्ही कमेंट करून घटक सांगू शकता। आणि हो, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस। खालील तक्ता पूर्ण करा, त्यातील अनेकवचन शब्दापासून वाक्य तयार करा। एकवचन आणि अनेकवचन, एकवचन महिना, अनेकवचन महिने। अनेकवचन दिलेले वेली, तर याचे एक वचन होतं मित्रांनो वेल। चित्र एकवचन आहे, त्याचं अनेकवचन चित्रे। झाड, त्याचं अनेकवचन झाडे। आता या ठिकाणी वाक्यात उपयोग आपण या ठिकाणी करूया त्यांचा। उत्तर, महिना या शब्दाचा, महिने याचा वाक्यात उपयोग, शाळा सुरू होऊन आज 2 महिने झाले। वेल, वेली या शब्दाचा वाक्यात उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत, बागेतील वेली सुंदर फुलांनी नटलेले आहेत। चित्रे या शब्दाचा वाक्यात उपयोग या पद्धतीने करता येईल आपल्याला, सुहासने प्राणी व पक्ष्यांची विविध चित्रे काढलेली आहेत। झाडे या शब्दांचा वाक्यात उपयोग, वृक्षतोडीमुळे मोठ्या झाडांची संख्या कमी होत आहे। झाडे या ठिकाणी अनेकवचन आपण वापरलेलं आहे। मित्रांनो आवडल्यास लाईक करा व मित्रांना शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। गटात न बसणारा शब्द ओळख ओली, घर, ऑफिस, शाळा, मंदिर, यामध्ये ऑफिस हा इंग्रजी शब्द आहे मित्रांनो, त्यामुळे आपण त्याला वेगळा करूया या ठिकाणी। बघा, त्यानंतर मार्ग, वाट, कृषक आणि रस्ता, या ठिकाणी कृषक हा संस्कृत शब्द आहे त्यामुळे तो वेगळा येईल। भीमा, कावेरी, अक्षय, गोदावरी, भीमा, कावेरी, अक्षय, गोदावरी, यामध्ये भीमा, कावेरी आणि गोदावरी ही नद्यांची नावे आहेत, अक्षय हे मात्र व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे अक्षय हा शब्द आपण वेगळा काढूया। खालील केवल प्रयोगी वाक्यांचा अवयवांचा उपयोग करून वाक्य तयार कर। छान उद्गारवाचक वाक्य या ठिकाणी आपण तयार करूया। अतिशय छान काम केलेस, अरे रे, अरे रे फारच दुर्दैवी घटना होती, बापरे, बापरे किती मोठा साप, शाबाश, शाबाश असेच यश मिळवित राहा। मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। खालील शब्दयोगी अवयव जोडून तयार झालेले शब्द शोध व लिही। कडून आणि साठी, कडूनचे शब्द या ठिकाणी बघूया, माझ्याकडून, शासनाकडून आणि देवाकडून। साठीसाठीचे शब्द बघा, माझ्यासाठी, शासनासाठी आणि देवासाठी।
अशा पद्धतीने मित्रांनो हा पाठ आपण समजून घेतलेला आहे. तुम्ही अद्यापही सबस्क्राइब नसेल केले तर शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये मिळेल. अशा प्रकारचे खूप सारे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलला भेट द्या. व नवीन असाल तर सबस्क्राइब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.